2500 वर्षांचा इतिहास असलेलं एक शहर सना। या शहराचा इतिहास रक्तरंजित आहे। या शहराने अनेक युद्ध पाहिली आहेत। आजही लाखो येमेनी युद्धाच्या छायेत वावरत आहेत। सनातल्या अनेक आयांसारखीच या आईलाही आपलं मूल मरण पावेल याची भीती वाटते आहे। 2 वर्षांचा मोतीब येमेनमधल्या वाढत्या उपासमारीचा बळी ठरलाय। समोरच 2 वर्षांचा बासीमही उपचार घेतोय। त्याची आजी नादिया त्याची अवस्था सांगते, पण नादियाची प्रकृतीही रोडावलेलीच आहे। बासीम अरब जगातल्या सगळ्यात गरीब देशात जन्मलाय आणि युद्धामुळे सनातली परिस्थिती आणखी बिकट झाली आहे। येमेनची अर्थव्यवस्था ढासळली आहे। महिन्याभरातच अन्नपदार्थांच्या किमती दुपटीने वाढल्यात। द फायनल सोल्युशन, युद्ध थांबवणं हाच खरा उपाय आहे, मग सगळ्या समस्या सुटतील। तुम्हाला वाटतं हे होईल? खरं सांगायचं तर नाही। जर युद्ध असंच सुरू राहिलं तर काही महिन्यातच येमेनमध्ये गंभीर दुष्काळ पडेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे। गेल्या काही शतकात आपण इथिओपिया, बंगाल किंवा रशियात पाहिले तसे दुष्काळ 21व्या शतकात पाहायला मिळतील असं वाटलं नव्हतं। अनेकांना खात्री होती की ती वेळ पुन्हा येणार नाही, पण प्रत्यक्षात येमेन मधली परिस्थिती तितकीच बिकट आहे। जे उपासमारीतून वाचतील ते हवाई हल्ल्यांपासून बचावतीलच असं नाही। फुआत 2 आठवड्यांपूर्वी कसाबसा वाचला। या हल्ल्यात त्याने एक पाय गमावलाय, कदाचित त्याला आपले दोन्ही हातही गमवावे लागतील। हुदायदावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा फुआत तिथल्या एका दवाखान्यात लोकांवर उपचार करत होता। फुआत नर्सिंगचं काम करतो। इथले कर्मचारी म्हणतात की हवाई हल्ल्याचा सगळ्यात मोठा फटका फुआत सारख्या सामान्य लोकांना बसलाय। युद्ध सुरू झाल्यापासून अशा लोकांचा आकडा वाढतच चाललाय। मोहम्मद असेमी म्हणतात त्याने 800 ते 900 लोक जखमी झालेले पाहिलेत। युद्धात 200 ते 300 लोक मारले गेलेत। येमेन हे विस्मृतीत गेलेलं युद्ध आहे असं म्हणतात, पण 3 वर्ष उलटल्यावरही इथल्या अनेकांच्या जखमा ताज्या आहेत। ते म्हणतात हे विस्मृतीत गेलेलं युद्ध नाही तर दुर्लक्ष केलेलं युद्ध आहे।